महाराष्ट्र राज्य जिला परिषद नगर परिषद स्कूल की स्वयंपाकी हजारों महिलाओं का जिला परिषद पर 2 दिवसीय विभिन्न मांगों हेतु धरना प्रदर्शन। 21 जुलाई सुबह 11 बजे जिला परिषद गोंदिया के सामने स्वयंपाकी महिलाओं को विभिन्न मांगों तथा 10,000 का मानदंड मिलने हेतु अध्यक्ष चंदा दमाई के नेतृत्व में आंदोलन किया गया। इनकी प्रमुख मांगों में कहा गया कि सिर्फ 2,500 रुपये मिलते हैं, उसमें से भी 10 महीने का वेतन देकर विगत विधानसभा में शिक्षण मंत्री ने 5,000 देंगी ऐसा कहा था, जो कि अभी तक नहीं मिल पाए हैं। उनका कहना है कि सिर्फ 82 रुपये रोज में कैसे गुजारा होगा, इसलिए उनके द्वारा 10,000 रुपये देने की मांग की जा रही है। इस अवसर पर जिला अध्यक्ष चंदा दमाए, मनोज दमाए, सुनीता तांडेकर, सुशीला चौहान, गीता सोनवाने, दिलीप चूटे व अन्य महिलाएं उपस्थित थी। शिक्षण मंत्री यांनी म्हटलेला होता की तुमची 5,000 मागण्या आहेत ते पूर्ण झालेले आहेत, मग ते आमचे 5,000 रुपये जो मानधन भेटणार होता तो मानधन कुठं गेलेला आहे तो काहीच माहीत नाही आहे। पर असा आहे की आम्हाला जो आश्वासन दिलेला होता तो मानधन भेटला पाहिजे ना, आणि अजून 12 महिन्याचा जो मानधन लागू होणार होता तो पण लागू झालेला नाही आहे, अशी आमची मागणी आहे। आणि वरतून हर साड्यावर चपरासीचे काम सगळ्या बाया करून राहिल्या आणि चपरासीचे काम हे आमच्याकडे आहेत नाही, हां शासनाकडून चपरासी आहे नाही साड्याले, ना वरतून शासनाने आम्हाला चपरासीचे काम सोपलेले आहेत, तर जसे चपरासीचे काम सोपलेले आहेत तसे आम्हाला पेमेंट पण वाढून सोनारी दिल्या पाहिजे, कारण की चपरासीचे काम असे 7 पर्यंत साड्या झाडतो आम्ही, त्याच्या आपीस झाडतो, हां मुख्य अध्यापकच्या आपीस झाडल्याच्या नंतर पूर्ण 7ही क्लास झाडावाले लावतात आणि नाही झाडला तर काढण्याची धमकी देतात की तुम्ही नाही पाहिजे दुसऱ्या बाया पाहिजे, दुसऱ्या बाया घेऊन घेऊन आम्ही असं होतो का, आणि इतला अत्याचार आमच्यावर आहे की हच्च्या बाहेर अत्याचार आमच्यावर आहे। आम्ही ग्राउंड सुद्धा झाडतो, संडास बाथरूम साफ करतो, आमच्या संडास बाथरूम सुद्धा साफ करण्यात येते, हा बरोबर आहे का? 4 रुपये मानधन पाहिजे, कारण की आम्हाला 10,000 रुपये मानधन नाही दिला तर आमच्या मागे जो काम वाढलेले आहेत ते कामी करा, नाही तर आम्हाला ते काम नको द्या, झाडझूड करायचे, काही नाश्ता बनवायचे, काही करायचा, रजिस्टर फिरवा, आमच्याकडे काम नाही आहे तर तुम्ही आम्हाला पैसे द्या ना, एच एम लोक पैसे देतील तर आम्ही त्यांचे काम करू, नाही तर नाही करू शकत आम्ही काम। किती पेमेंट पाहिजे तुमची मागणी? आम्हाला 10,000 किमान वेतन दिल्या पाहिजे, आणि वेतन आम्हाला भेटून नाही राहिला, 2 महिने नाही भेटून राहिले ते पण लागू झाल्या पाहिजे, 12 महिन्याचा वेतन लागू झाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे। सुचललेली होती की आम्हाला पेमेंट वाढवून सणारी द्या, कारण की आम्हाला रोजी नाही परवडून राहिली, आम्ही 300 रुपये रोजी तरी आम्हाला लागू करा। दीपक केसरकर सर जिथं होता तो नियोजन, मग आम्हाला तिथले पैसे लागू करा, आणि 12 महिन्याचा पण वेतन आम्हाला लागू झाल्या पाहिजे, आणि हे साड्याचे जो कामं वाढलेले आहेत ते कामं कमी करा। आम्ही जातो साड्यामध्ये आपली झाडझूड करतो, सालेपोषण बनवायचा काम आहे आमचा, आणि हे आपले आपी साले बोलवते, आम्हाला झाडावाले लावते, आणि पूर्ण साड्या आणि वर्काचे झाले जिले पूर्ण काढावे लागते। 10,000 किमान वेतन, 5वा आणि 6वा त्याचे पण आम्हाला मानधन द्यावे, आणि जे कामं आहेत शाळेचे जेवढी आमची पेमेंट आहे त्या हिशोबाने आम्हाला ते कामं चांगले द्यावे, जर ते पेमेंटच नाही तर आम्ही ते काम कसं ना करणार। वरिष्ठ प्राथमिक शाळा कनेरी आहे आणि केंद्र शाळा चिखली आहे, ह्या शाळेतील मी स्वयंपाकीन महिला असून आमच्या शाळेतील अध्यक्ष साहेब असे म्हणत आहेत की तुम्ही 10 महिन्यासाठीच आहात, तुम्ही सरकारी नाही आहात प्रायव्हेट आहात, म्हणून त्यांनी कामावरून काढून टाकले आहे, आणि याच्या आधी खूप सारे ते आमच्या हातून कामं घेत होते, झाडांचा कचरा पण काढायला लावत होते, झाडांची छटाई पण करायला लावत होते, करत नाही आहेत आणि आमच्याकडून खूप सारे कामं करून घेतात। आम्हाला 1,000 रुपये महिना पाहिजे असेल तर आम्ही शाळेचे सर्वच कामं करायला इच्छुक आहोत।